होय, अगदी बरोबर. ऑक्सफर्ड विद्यापीठाने जी लस तयार केली आहे आणि जी लवकरच बाजारात येणार आहे, त्या लसीचे 100 कोटी डोस हे पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये बनणार आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ अमेरिकेतली ॲस्ट्राझेनका आणि आदेर पुनावाला या दानशूर व्यक्तीच्या मालकीच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये नुकताच एक करार झाला आहे. या कराराअंतर्गत ही लस बनणार आहेत, त्यामुळं भारताचा कोरोनाच्या विरोधातल्या लढाईतला वाटा हा संपूर्ण जगाला समजणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्सफर्डच्या या लसीच्या मानवावरील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या त्रिपक्षीय करारानुसार सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं उत्पादन सध्या सुरू आहे. यापैकी 40 कोटी व्हॅक्सिन्स 2020 तयार होणार आहे. या लसीच्या संशोधनात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सोबतच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं योगदानही सर्वात मोठं आहे आणि त्यामुळे भारताला देखील याचा सर्वात मोठा फायदा होईल. आता ऑक्सफर्डची ही लस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता असल्यानं कोरोनावर मात करणं शक्य होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या ऑक्सफर्डची लस 2 कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. एक म्हणजे सप्टेंबरपर्यंत ही लस बाजारात येऊ शकते आणि दुसरं म्हणजे या लसीनं कोरोनाबाधित रुग्णांना दुहेरी संरक्षण मिळणार आहे, जे कोरोनाशी लढा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचं सध्या समजल्या जात आहे. काय आहे हे दुहेरी संरक्षण? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघास. मागच्या काही महिन्यांपासून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची बरीच चर्चा आपण ऐकत आहोत. या लसीच्या काही चाचण्या झाल्या सुद्धा आणि अंतिम टप्प्यात पोहोचली होती. आता ही लस मानवी चाचणीमध्ये कितपत परिणामकारक ठरली आहे ते समोर आलंय. एक मात्र नक्की की या लसीमुळं मानवी शरीराला दुहेरी संरक्षण मिळणार आहे. कोरोनावर ही लस किती प्रभावशाली आहे ते त्यांच्या चाचणीचा अहवाल प्रसिद्ध केल्यावर आपल्याला कळेलच. याची अधिकृत माहिती सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. यामुळं दुहेरी संरक्षण कसं मिळणार ते बघा. या लसीमुळे अँटीबॉडी प्रमाणेच किलर सेल्सची देखील निर्मिती होणार आहे. पेशींमध्ये टी सेल्सची वाढ ही विषाणूंशी लढण्यासाठी उपयोगी ठरत असते. लस घेतल्यानंतर अँटीबॉडीची वाढ 3 महिन्यांसाठी असेल, मात्र हे टी सेल्स शरीरात जास्त काळ विषाणूंशी लढू शकतात. आता किलर टी सेल्स म्हणजे काय, ते कसे काम करतात? तर तज्ज्ञांच्या मते जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारचा विषाणू शरीरावर आक्रमण करतो तेव्हा हे टी सेल्स त्यापासून लढा देण्याचं काम करतात आणि रोगाचा प्रसार शरीरातून बाहेर टाकतात. निरोगी व्यक्तीच्या रक्ताच्या मायक्रोलिटरमध्ये सहसा 2000 ते 4800 टी सेल्स असतात. त्यांना टी लिम्फोसाइट्स देखील म्हणतात. वैज्ञानिकांना लक्षात आलंय की कोरोना रुग्णांमध्ये याची संख्या 200 ते 1000 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सर्वसाधारण जेवढ्या टी सेल्स शरीरात पाहिजे त्यापेक्षा खूप कमी प्रमाण टी सेल्सचं शरीरात कोरोना काळात होत असतं आणि म्हणूनच रुग्णांची प्रकृती ही गंभीर बनते. म्हणजे काय, तर टी सेल्सची घसरत जाणारी संख्या म्हणजे व्यक्तीला कोणतं ना कोणतं संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते. आणि ऑक्सफर्डच्या या लसीमुळं किलर टी सेल्सची संख्या शरीरात वाढणार असल्याचा दावा करण्यात आलाय. या किलर टी सेल्समुळं विषाणूंनी ग्रासलेल्या दूषित पेशी या नष्ट होऊ शकणार आहेत, म्हणूनच याला किलर टी सेल्स देखील म्हणतात. अँटीबॉडीज कसं काम करतात? तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्हायरसची शिकार होते तेव्हा त्यांच्या शरीरात त्या व्हायरससोबत लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होत असतात आणि ही लस शरीरात जास्त प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण करणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटनंही लस विकसित केलेली आहे. UK सरकारनं त्यांना मदत केली असून ॲस्ट्राझेनिका यांच्या उत्पादनाची जबाबदारी सांभाळणार आहे. ऑक्सफर्डनी विकसित केलेल्या लसीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील मानवी चाचणीचा डाटा येत्या सोमवारी द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहे. आणि या प्रकाशनानंतर या 2 फायद्यांबरोबरच कोरोनासाठी ही लस किती प्रमाणात उपयुक्त ठरेल हे सुद्धा सिद्ध होईल. जगात कोरोना महामारीमुळं मृत्यूचा तांडव सुरू आहे. आतापर्यंत जगभर 14 कोटी नागरिक कोरोना बाधित झाले तर 5,93,000 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. मात्र आता कोरोनाचा अंत जवळ आलाय असं वाटतंय. ऑक्सफर्ड विद्यापीठानं पहिल्या टप्प्यात 100 मानवी शरीरावर कोरोना लसीच्या चाचण्या केल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 100 लोकांवर यशस्वी चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी ठरल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये ब्राझील आणि आफ्रिकेतील 6,000 लोकांवर कोरोना लसीच्या चाचण्या करण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यातही कोरोना लसीच्या मानवी शरीरावरील चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येतोय. ऑक्सफर्डच्या चाचण्यांना परवानगी देणारे बर्कशायर रिसर्च एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डेव्हिड कार्पेंटर यांनी कोरोना लस सप्टेंबरपर्यंत बाजारात उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवलाय. ऑक्सफर्ड ही लस मानवी शरीराला दुहेरी संरक्षण देऊ शकेल असाही दावा करते. ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज आणि टी सेल्सची निर्मिती होते. शरीरात टी सेल्सची निर्मिती होणं हे अत्यंत महत्त्वाचं संशोधन आहे,
कारण अँटीबॉडीज काही महिन्यात निघून जातात, मात्र हे टी सेल्स शरीरात वर्षानुवर्षे राहतात. या अँटीबॉडीज आणि टी सेल्समुळं वर्षानुवर्ष विषाणूपासून शरीराचं संरक्षण होतं. हे टी सेल्स शरीरातील व्हायरसला नष्ट करतात, म्हणून त्यांना किलर टी सेल्स देखील म्हटलं जातं. त्यामुळे ऑक्सफर्डची लस कोरोना संक्रमित रुग्णांसाठी दुहेरी संरक्षण कवच म्हणून समोर येईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं ॲस्ट्राझेनेका या कंपनीनं COVID-19 बनवलेल्या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला जातोय. ही भारतासाठी देखील मोठी खुशखबर आहे, कारण ऑक्सफर्डच्या याच लसीचे उत्पादन पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. आणि चांगली बातमी अशी की जर ही लस यशस्वी ठरली तर अन्य लसींच्या तुलनेत ही लस भारतीयांना लवकर मिळू शकेल. या बातमीबद्दलचं तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. माहिती आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. लोकमत.com हे आपलं चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकमत.com. धन्यवाद.